तर शेतकरी मित्रांनो, आता सध्या शेतात वन्य प्राण्यांचा खूप शेतकरी बांधवांना त्रास आहे, त्याच्यासाठी एक जुगाड पद्धतीने आपण कंपाऊंड कशा प्रकारे शेतीला करू शकतो ते या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तत्पूर्वी जे शेतकरी बांधव पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत जो बेल बटन आहे त्याला प्रेस करा, कारण शेती जगतातील नवनवीन माहिती या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्या समोर वेळोवेळी घेऊन येतच असतो। तर मित्र हो, आता सगळ्याच शेतकरी बांधवांना रोही असतील, डुक्कर असेल, हरण असेल, अशा वन्य प्राण्यांचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास आहे मित्रो। आणि शेतीला कंपाऊंड करायचं म्हणलं, जर लोखंडी अँगलचं किंवा जाळीचं कंपाऊंड करायचं झालं तर त्याच्यासाठी खर्च हा खूप मोठ्या प्रमाणात येतो। पण आता एक नवीन पद्धतीचं एक जुगाडी पद्धतीनं आपल्याला एक कंपाऊंड करू शकतो। तर ही एक अशा प्रकारची जाळी मित्र, आता ही जाळी, आता हिला नेट म्हणता येणार नाही कारण बऱ्याच भागात बरेचसे लोक नेट म्हणतात, पण हिला नेट नाही म्हणतात, ही नेटपेक्षा ठोकर जाळी असते मित्र। ही मार्केटमध्ये तुम्हाला 200 रुपये किलो पासून तर घेतली तशा भावात मध्ये मिळते, म्हणजे 200 मिळते, 300 रुपये किलो मिळते, 400 रुपये किलो मिळते, म्हणजे हिचा भाव फिक्स नाही। कोण्या कोण्या भागात जर जास्त शेतकऱ्यांना लागली तर तिथं भाव कितीही वाढू शकतात। पुन्हा याच्या सूत, जे आपण सूत म्हणतो, याची जी क्वालिटी, या क्वालिटीवर पण याची किंमत ठरत असते, त्यामुळे याची किंमत एक ठराविक अशी नाही, 200 रुपये किलो पासून तुम्हाला वरती कितीही रुपयांपर्यंत ही जाळी तुम्हाला मिळू शकते। अशी ही जाळी आपण घरगुती लावून शेताचं रक्षण करू शकतो, कोणीही पिकाला लावू शकतो। अशी जिथं आता आपण बघू शकतो, इथे एक लाकूड लावलेलं आहे, अशा प्रकारचे आपण शेतामध्ये दर करून तर अशा प्रकारचे लाकडं लावून याला आपण अशा प्रकारे उभं करू शकतो। कारण कोणताही जर वन्य प्राणी जरी झाला तर, म्हणजे रोही असेल किंवा डुक्कर असेल किंवा हरण असेल, तर हे एकदम पाहिल्याच्या नंतर आतमध्ये जात नाही, का जात नाही तर त्याला एकदम तिथे जाळी लावल्यावानी किंवा त्याला अडकवण्यासाठी फासा लावल्यावानी वाटतं, त्यामुळे एकदम तर सहजासहजी जात नाही। पण कुणी जर समजा लांबून जर हुसकवले किंवा जर आपण म्हणतो जोरात हाकलले तर त्याच्यामध्ये जाऊ शकतात। कारण लोखंडाची जरी तुम्ही तार कंपाऊंड जरी केलं तरी तुम्ही त्याला जर कोणी कोण समजा आपण जर हाकारलं तर ते आपल्याला मारण्याच्या भीतीने, याच्या भीतीने ते लोखंडाच्या जाळीत मध्ये शिरतात। पण सहजासहजी असं जर आपण कंपाऊंड केलं तर सहजासहजी एकदम त्याच्यामध्ये शिरण्याचा जनावर असतील ते प्रयत्न करत नाही, त्यामुळे अशा प्रकारची जाळी मार्केटमध्ये उपलब्ध आहे। ज्यांना कुणाला घ्यायची असेल ते तुम्ही मार्केटमध्ये जाऊन संपर्क करू शकता। हार्डवेअरच्या दुकानावर सुद्धा बरेचसे म्हणजे जण विकतात, किंवा जे आपले कृषी केंद्र आहेत, बरेचशा कृषी केंद्रवाल्या म्हणजे जे आधी म्हणजे दुकानदार आहेत त्यांनी सुद्धा दुकानावर ठेवण्यास चालू केलेले आहे। तुमच्या एरियामध्ये जर तुम्हाला त्रास असेल तर अशी जाळी लावून असं कंपाऊंड करून तुम्ही नक्कीच आपल्या शेताचं रक्षण करू शकता। धन्यवाद।